यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. महापालिकेचे वराती मागून घोडे, पाऊस गेल्यावर सुचलो शहाणपण. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. एकीकडे तिजोरीत खडखडाट आहे असं भासवायचं आणि दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची प्रायोरिटी नसलेली कामं करायची असा अनुभव महापालिका, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस तसंच इतर शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी येतो. सोलापूर महानगरपालिकेकडे रखडलेल्या आणि अत्यंत गरजेच्या असलेल्या 54 मीटर रस्त्यांचं काम करायला पैसे नाहीत, स्मार्ट सिटी योजनेतून केलेल्या विविध कामांचा मेंटेनन्स करायला पैसे नाहीत, घंटागाडीचं बिल वेळेवर द्यायला निधी नाही, तसंच अनेक ठेकेदारांची बिलं देखील प्रलंबित आहेत. शिवाय शासनाच्या अनेक योजनांमध्ये महापालिकेचा हिस्सा भरणं बाकी आहे. असं असलं तरीही पाऊस संपल्यानंतर सोलापूर महानगरपालिका शहरातील दुभाजकांमध्ये सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून आता झाडं लावणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच अशोक चौक पोलीस चौकी या मार्गावर तुम्हाला दुभाजकांमध्ये माती काढण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येईल. हेच काम पावसाळ्यात केलं असतं तर किती बरं झालं असतं, मात्र एवढा विचार कोण करतंय. त्यामुळेच दुभाजकांमध्ये दरवर्षी 50 कोटी रुपये खर्च करून झाडे लावायची आणि ती जाळून टाकायची असा उद्योग सुरू आहे. महापालिका इमारतीमध्ये सध्या असलेले अकाउंट ऑफिस, कमांड अँड कंट्रोल या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यासाठी 1.5 कोटी रुपये फर्निचरसाठी खर्च केला जातोय अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. त्यामुळेच गरज नसणारी कामं महापालिका खर्च करून एक प्रकारे उधळपट्टी करत आहे हेच यावरून दिसतं. भाजपनं सोलापुरातील विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी या विद्यमान 3 आमदारांची तिकीटं जाहीर केली, मात्र माळशी रस्ते आमदार राम सातपुते आणि मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे यांचं तिकीट अडकलं कुठं याचा सस्पेन्स कायम आहे. सोलापूर मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे खेचून घेण्यासाठी मंत्री तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांनी लावली ताकद. दक्षिण सोलापूर या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धर्मराज काळादीन ऐवजी माजी आमदार दिलीप माने यांनाच मिळणार अशी चर्चा झाली सुरू. आमदार बबनराव शिंदे म्हणाले, माझा मुलगा रणजित सिंह याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तर राजकीय विरोधक असलेल्या मोहिते पाटलांशी जुळवून घेऊ. रणजित सिंह भरणार गुरुपुष्यामृत मुहूर्तावर 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज. विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट एनएक्स, निवडीला वाव योग्य भाव, भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग तिसरी पिढी, घाटदार आणि चमकदार भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाइल 9396026060. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स. जुड़े सोलापुर. काँग्रेसमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आलेल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना जाहीर करण्यात आली राष्ट्रवादीची पहिली उमेदवारी. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत अफवांना माध्यमांमधून ऊत, नक्की काय होणार याचीच सर्वांना उत्सुकता. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट, संजय राऊतांचा अमित शहा यांना फोन. विजय वडेट्टीवार म्हणाले, अशा खोट्या बातम्या पसरवून भाजपकडून आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न. अमित शहांसोबत भेट झाल्याच्या वृत्तावर खासदार संजय राऊत म्हणाले, आता भाजपसोबत युती म्हणजेच औरंगजेब अफजल खानाशी हात मिळवणी. शिवसेना काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी. आज आणि उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जाणार. गुप्ता लँड सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, पीओपी लाइट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल
94 22 45 73 84। खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, कोल्हापूर उत्तरमधून लेखासाठी मागितली उमेदवारी। शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज माणिकराव कोकाटेंविरोधात तुतारी फुंकणार। महायुतीत आमच्यावर वारंवार अन्याय केला जातोय, भाजपला परिणाम भोगावे लागतील, रामदास आठवले यांचा इशारा। आदर पुनावाला आता चित्रपट बनवणार, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बरोबर 1000 कोटींची केली गुंतवणूक। गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगरकरची शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मात्र विरोधकांच्या वाढत्या टीकेनंतर 2 दिवसात हा कालपट्टी। लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारी जत सर्वोत्तम, स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्र दालन, डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क तारे, डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी, व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड, घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर, फोन 0217-2747-96, 2747-47-98, मोबाईल 95-52-74-47-99। दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल। न्यूझीलंडच्या महिला संघानं प्रथम महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं, क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचं पहिलं विश्वविजेतेपद। पंतप्रधान मोदी वाराणसीत म्हणाले, कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत असून आम्ही अशा 1,00,000 तरुणांना राजकारणात आणणार। संभाजीराजे छत्रपतींच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून लढणार तर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार। शुभ दीपावली आमच्या असंख्य ग्राहक व मित्र परिवारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सरकार मान्य दागिने घडणावळ श्री करजगीकर ज्वेलर्स, 274 पूर्व मंगळवार पेठ वारद कॉम्प्लेक्स सराफ बाजार सोलापूर, फोन 0217-2774-3072 आणि 94-23-41-07-07। येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, अन बेल आयकॉन ऑन ठेवा।